ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका। 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांगभल ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23, 95 61 67 10 21। इस्लामपूर एसटी आगारात स्वच्छतेचा बोजवारा, शौचालयाचे पाणी स्टँड परिसरामध्ये, प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास, संबंधित अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष। इस्लामपूर तालुका वाळवा येथील एसटी बस आगारातील पश्चिम दिशेला असणाऱ्या शौचालयाचे पाणी आगारातील रस्त्यावर येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। अगोदरच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने या दुर्गंधीयुक्त पाण्याने हे खड्डे भरले आहेत। कित्येक वेळा बस या खड्ड्यातून गेल्यावर हे पाणी अनेकदा प्रवाशांच्या अंगावर उडून कपडे खराब सुद्धा झाले आहेत। स्टँडच्या पश्चिम दिशेला शौचालय असून प्रति व्यक्ती 5-10 रुपये घेतले जाते। या शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता त्या ठेकेदारावर असते, मात्र या शौचालयांच्या टाकीतून दुर्गंधी पाणी बाहेर रस्त्यावर येत आहे, त्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढले आहे। तर हे पाणी वाहत जाऊन स्टँडमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या रसवंतीग्रह व खाद्यपदार्थांच्या दुकानासमोर जाऊन साचत आहे। यामुळे स्टँडमधील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिक महिलांना या दुर्गंधी पाण्याचा त्रास होत असल्याने हे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्याची प्रवाशातून मागणी होत आहे। तर एसटी आगार प्रमुख व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पाणी थांबवून आगाराची स्वच्छता राखावी, अन्यथा ठाकरेगट शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरेगट शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी दिला आहे।